समर्थ फर्निचर अँड मॉल, सनई चौघडे वाजणार आणि फर्निचर बस्ता आता फ्री मिळणार। 100% फ्री फर्निचर बस्ता मिळवण्याची सुवर्ण संधी। प्रत्येक बस्ता खरेदीवर स्टाइलिश ट्रॅव्हल बॅग फ्री। समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील जागृत देवस्थान श्री मुळगंगा मातेच्या यात्रोत्सवाला गुरुवारी 23 मार्च पासून सुरुवात होती आहे। तर या उत्सवानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय। नवसाला पावणारी श्री मुळगंगा माता अशी ख्याती या देवस्थानची आहे। राज्यभरातून अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात। उद्या गुरुवारी सकाळी 8 वाजता होम हवन करून देवीची महाआरती होईल। तर दिवसभरामध्ये देवीला नैवेद्य, नारळ, पेढा, ओटीभरण, गुळाची शेरणी असा प्रसादही चढवला जातो। नवसाला पावणारी देवी असून हिचा सर्व दुर्महिमा पसरलेला आहे। श्रद्धेने भाविक येतात व त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करणारी अशी ही मुळगंगा माता आहे। इथे उद्यापासून पाडव्याच्या दुसऱ्या दिवशीपासून यात्रा उत्सव चालू होईल। पंचक्रोशीतील सर्व भाविक मोठ्या प्रमाणात यात्रेला येतात व निर्विघ्नपणे यात्रा पार पडते। सर्व नागरिकांच्या मदतीने हा यात्रा उत्सव पार पाडला जातो। यातून गावाचा एकोपा व एकी याचं दर्शन होते। त्यामुळे मोठ्या प्रमाणात यात्रा उत्सव भरला जातो। ज्या भाविक भक्तांनी नवस केलेत ते नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक इथे येत असतात। तर रात्री 8 वाजता छबिना मिरवणूक काढली जाणार असून फटाक्यांची आतिषबाजी करत मिरवणुकीचं स्वागत होणार आहे। सनई चौघडा या पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये मिरवणूक निघणार असून मोठ्या संख्येने भाविक यामध्ये सहभागी होतात। त्यानंतर मारुतीच्या मंदिरासमोर फटाक्यांची आतिषबाजी होऊन मिरवणुकीची सांगता होणार आहे। रात्री 10 वाजता सुप्रसिद्ध कैलासवासी तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे। तर शुक्रवारी सकाळी 9 वाजता हजेऱ्यांचा कार्यक्रम होईल। सायंकाळी 4 वाजता कुस्त्यांचा जंगी हंगामा होणार आहे। तरी भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन यात्रा कमिटी आणि मुळगंगा देवस्थान कमिटीच्या वतीनं केलं गेलंय। या उत्सवानिमित्तानं मुळगंगा मातेच्या मंदिरासह गावातील सर्वच मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। तर यावर्षीच्या यात्रेचं मुख्य आकर्षण ठरणार आहे ते म्हणजे सर्वात उंच पाळणा, ब्रेक डान्स, लहान मुलांसाठी बलून, रेल्वे, मोटारगाडी असे अनेक खेळ या ठिकाणी दाखल झालेत। त्यामुळे यात्रेचा आनंद निश्चितच वाढणार आहे। तेव्हा भाविकांनी मोठ्या संख्येनं देवीच्या दर्शनासाठी यावं आणि यात्रोत्सवाचा आनंद घ्यावा असं आवाहन चंदनापुरीचे ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीच्या वतीनं केलं गेलंय। वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, संगमनेर। इंजिनिअरिंग करताय ना, मग आयटी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला? संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना। अमोल सरांच्या शिस्तीमुळे आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं। पालकांनो, आयटी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक, उत्तम स्टडी मटेरियल, खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस, यामुळे गेली 5 वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत आहेत। मग वाट कसली बघताय? आता तुमची प्लेसमेंट होणारच। नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा। टेक्नो ऑर्बिट, अमृतवाहिनी कॉलेजसमोर, घुलेवाडी, संगमनेर। संपर्क 95 45 53 58 57।